निचे नागाव चे आमचे प्रोपरायटर रोहितस कोटकर आणि त्याचबरोबर ओवे कॅम्प रोडपाली ओवे कॅम्प आणि रोडपाली च्या संघनायकांनी यायचे लवकरात लवकर टॉस साठी. तर आणखीन एक धक्का मैदानावरती दहिसर संघाला लागत असताना अतिशय चांगली कामगिरी नागावचे गोलंदाज मैदानावरती करत असताना राकेशचा वापर केलाय तिसऱ्या षटकामध्ये. तर मंगळमूर्ती केबल नेटवर्क नागावचे आमचे प्रोपरायटर रोहितस कोटकर यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील यायचे व्यासपीठावर. आपलं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. रोडपाली संघाचे संघनायक आलेले आहे. तर ओवे कॅम्प आपला देखील संघनायक या ठिकाणी यायचे संघनायक निश्चित पंचाचे भूमिकेत आहे. तर कुणी आला तरी चालेल प्रतिनिधी संघामध्ये कुणी खेळाडू चालेल. टॉस करून घ्यायचे धावसंख्या धावपळ कव्हर 12 राकेश. हा चेंडू कॉट बिहाइंडचा अपील पंचांचं बोट आकाशाकडे चिंता मात्र या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि केविलवाणी अवस्था दहिसर संघाची. धाव संख्या यावेळेस पाहतो आपण धावपळ कव्हर स्थिरावलेली 12 गडी बाद झाल्या तर पाहिलं तर यावेळेस 6 गडी मैदानावरती बाद होत आहेत. नेता मात्र टॅलेंडर तळाचे फलंदाज मैदानावरती पाहतोय. इंद्रपाल मडवी साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. तुम्ही विनंती करतो यायचं इंद्रपालजी मडवी. या पुढची लढत दुसऱ्या फेरीतली दुसरी लढत. हा चेंडू एका हाताने हा झेल पकडलाय. व्हॉट अ कॅच. आणि इथे मात्र हॅन्ट्रिक हॅट्रिक संपादित केलेली आहे. आमचे स्कोर सांगतायत आणि दुसरी हॅट्रिक या स्पर्धेची आपण पाहतोय. तर टाळाहून जाऊ द्या गोलंदाज राकेश साठी गुड बॉलिंग. तर नागाव संघ या सामन्यावरती पकड मजबूत करत असताना आपण पाहतोय. आता मात्र दहिसर संघाची अवस्था खूपच बिकट मैदानावरती पाहायला मिळते. सातवा धक्का मैदानावरती लागतोय. राकेशने हॅट्रिक संपादित केली आहे. कालच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक नवनाथ साळुंक यांच्या नावावरती, मात्र दुसरी हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये राकेश संपादित करत असताना नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. नव्या क्रमांकावर आकाश. तर गोलंदाज राकेश पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू कॉमेंट्री बॉक्स इनकडं ओवर द विकेट. हा चेंडू यावेळेस बॅट आणि पॅटच्या मधून हलकस अपील त्याकडे केलं जात आहे. डॉट चेंडू. तर धाव संख्या धावफलकावर स्थिरावलेली मंदावलेली सुस्तावलेली पाहतोय आपण. पुढे सरकत नाहीये. मात्र नागावच्या बाजूने पाहिलं तर आमचे स्कोरर खूप बिझी होते. जेव्हा नागाव फलंदाजी करत होता स्कोरर आमचे बिझी होते. मात्र इथे धाव फलक पूर्णपणे नाराज आहे दहिसर संघाच्या फलंदाजावरती. फक्त 12 धावा. हा चेंडू यावेळेस फलंदाज बाद होतोय. आठवा धक्का मैदानावरती लागतोय दहिसर संघाला.
विजय तर आठवा धक्का लागतोय मात्र ऑलआउटचं संकट डोक्यावरती दहिसर संघाच्या पाहायला मिळते. तर राकेशने या षटकामध्ये जर पाहिलं तर एक चेंडू वाईट फेकल्यानंतर मात्र ज्या प्रकारे कमबॅक केला तर आपण पाहिलं तर चार गडी त्याने बाद केले. एक चेंडू डॉट फेकलेला आहे आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन येतोय राकेश फॉर द विकेट. डॉट चेंडू इथे मात्र फलंदाज बाद होतोय. बघा नववा धक्का लागला मैदानावरती आता मात्र शेवटची जोडी मैदानावरती पाहायला मिळते दहिसर संघाची. तर टाळ्याहून जाऊ द्या राकेशसाठी एकच धाव ती देखील वाईटच्या स्वरूपात आणि पाच गडी त्याने बाद केले आहेत. जणू का या तीन गोलंदाजमध्ये एक स्पर्धा सुरू होती. श्रीनाथने आठ धावा दिल्या दोन गडी त्याने बाद केलं मात्र सूरजने दाखवले तुझ्यापेक्षा मी कमी धावा देईन आणि गडी देखील बाद केली. सूरजने तीन धावा दिल्या दोन गडी बाद केले मात्र राकेशने सांगितलं की मी तुझ्यापेक्षा चांगली गोलंदाजी करेन. फार कठीण आहे. शेवटची जोडी मैदानावरती बघूया ऑल आउट होतोय का. मात्र ऑल आउटचे जर विक्रम आपण पाहिलं तर यंदाच्या हंगामात गतवर्षी आपण पाहिलं तर सहा धावांवर नारायण संघाने ऑल आउट केलं होतं धावडी संघाला आणि दहा धावांवर आपण पाहिलं तर वाघबीळ संघाला ऑल आउट केलं होतं पडले संघाने आणि नुकताच एका संघाला पाच धावांवर ऑल आउट केलं. हा एक विक्रम आहे आणि तो सामना एका चेंडूमध्ये जिंकला षटकर लगावून. हा एक विक्रम आहे.